जरंगे पाटलांचं उपोषण मागे घेण्यात शिंदे सरकारला यश आलं असलं तरी मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे राज्यात वादाचं दुसरा अंक सुरू आता पाहायला मिळतंय या वादावरून आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेते टीकेचे धनीही पण चर्चा होती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची फडणवीसांची रणनीती शरद पवारांची अस्पष्ट भूमिका यामुळे फडणवीस कायम टार्गेट आणि पवार मात्र सगळीकडे सेफ साईड राहत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीये नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला तो मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली शिंदे सरकारही कुणबी नोंदी शोधायच्या मागे लागलं मात्र मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतली आणि मराठा विरुद्ध ओबीसी समाज असा वाद सुरू झाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटलं तसं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर चौफेर टीका होत होती पण त्यातल्या त्यात, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्याच निशाण्यावर आले शिंदे आणि अजित पवारांपेक्षा विरोधकांनी फडणवीसांवर टीका केली फक्त विरोधकांनीच नाही पण जरांगे पाटलांनीही फडणवीसांवरच निशाणा साधला होता महाराष्ट्रातील एक उपमुख्यमंत्री कलाकार आहेत दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाला काड्या करण्याची सवयच आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती फडणवीसांवर थेट टीका करताना तुमच्यासारख्या लोकांमुळेच भाजप संपायला लागलाय यांनी सगळे रंगीबेरंगी आणून ठेवलेत त्यामुळे सगळीकडे भाजप रिवर्स यायला लागले असंही जरांगे पाटील म्हणाले होते जरांगेंनी उपोषण मागे घेतलं तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते अजित पवारांना डेंग्यू झाला होता तर पक्षाच्या होते या जाला कि नी होते त्यामुळे झालं की शिंदेंनी पुढाकार घेऊन वाटाघाटीत यश मिळवलं अजित पवार आजारी फडणवीसच टीकेचे धनी ठरत गेले जरांगेंसकट मराठा समाजाचंही फडणवीसांवर रोष असल्याचं चा पाहायला मिळालं त्या जरांगेंच्या आंदोलनावर झालेला लाठीचार्ज यानंतर फडणवीसांनी पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज चुकीचा होता असं म्हणत सरकार वतीनं आंदोलनकर्त्यांची ही मागितली होती यावरून तर छगन भुजबळांनीही फडणवीसांना घरचा आहेर दिला होता थोडक्यात काय तर या सगळ्यात फडणवीसांना अनेकदा टार्गेट केलं गेलं लग। आता मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवारांचा हात असल्याची टीका शिंदे गटाकडून झाली होती मात्र पुढे मराठा आंदोलना दरम्यान घोषणाबाजी झाली आणि ही टीका मागे पडत गेली आता काही दिवसांपूर्वी शरद पवार हे ओबीसी असल्याची चर्चा हिरंगत होती आणि यामागचं कारण होतं ते चा चा प्रसिद्ध व्याख्याते नामदेव जाधव यांनी शरद पवारांच्या जातीचा प्रसिद्ध केलेला दाखला नामदेव जाधव यांनी एक दाखला प्रसिद्ध करत तो शरद पवारांचा असल्याचा दावा केला आणि सोबतच पवारांवर गंभीर आरोपही केले यानंतर शरद पवार गटानं शरद पवारांचा खरा दाखला समोर आणत नामदेव जाधवांना प्रत्युत्तर दिलं स्वतः शरद पवारांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली कुणबी की मराठा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जात प्रमाणपत्रावरून शरद पवारांनी स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिलं जन्मानं दिलेली जात आपण लपवत नाहीत माझी जात सगळ्या जगाला माहितीये असं शरद पवार म्हणाले मात्र या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत अठरा नोव्हेंबरला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव हो यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमाला विरोध केला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत असताना त्यांच्या तोंडाला काळही फासलं गेलं आता या प्रकरणाची चर्चा रंगलेली असताना यात पुन्हा एकदा फडणवीसांवर आणि भाजपवर टीका झाली शरद पवार यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं नाही इतक्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काही लोकांकडून विटॅमिन पुरवलं जात असणार शरद पवार यांनी जिथं जिथं शिक्षण घेतलं त्या सर्टिफिकेटवर त्यांची जात मराठा म्हणूनच आहे नागपूर सेंटरकडून हा खोडसाळपणा घडतोय ज्यांची कायदा व्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता फडणवीसांच्या चाणक्य नीतीची चर्चा तर शिंदेच्या बंडानंतर देशभर रंगली होती पण यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसच अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे शरद पवारांच्या रणनीतीचीही कायम चर्चा होते त्यात मराठा आरक्षण ओबीसी विरुद्ध मराठा वाद यात शरद पवारांची अस्पष्ट भूमिका यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत पण राज्यातली एकंदर परिस्थिती बघता त्यांची अस्पष्ट भूमिकेवरून त्यांच्यावरही टीका होते मात्र तरी ते कुठेतरी सेफ साइड असल्याचं सा पाहायला मिळतंय का त्या उलट या वादात फडणवीस टार्गेट ठरतायत का असे प्रश्न उपस्थित होत आहेत बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका